राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलेले आहेत. फडणवीसांच्या भेटीनंतर पंकजा मुंडेंना राज्यसभेची संधी मिळण्याची चर्चा आहे. भाजपकडून पंकजा मुंडेंना राज्यसभेवर संधी मिळणार का, जाणून घेऊयात आपण. पंकजा मुंडेंना राज्यसभेची उमेदवारी मिळणार? फडणवीस आणि पंकजा मुंडेंच्या भेटीत काय ठरलं? पंकजा मुंडे विनोद तावडेंसह 9 नेत्यांची नावं चर्चेत. येत्या 27 फेब्रुवारीला राज्यसभेची निवडणूक पार पडणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपच्या कोर कमिटीची फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक झाली होती. विशेष म्हणजे बैठकीनंतर पंकजा मुंडेंनी फडणवीसांची भेट घेतल्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या नावाची चर्चा रंगली. भाजपकडून पंकजा मुंडेंना संधी मिळणार का याची उत्सुकता सर्वांना लागली. पंकजा मुंडेंबाबत केंद्रीय नेते चांगला निर्णय घेतील असा विश्वासही फडणवीस आणि बावनकुळेंनी व्यक्त केला. कोण राज्यसभेत जाईल कोण जाणार नाही याचा निर्णय आमचे वरिष्ठ घेतात. पंकजाताई या आमच्या राष्ट्रीय मंत्री आहेत, त्यामुळे त्यांना राज्यसभेत पाठवायचं का त्यांना लोकसभेत पाठवायचं की त्यांना कुठलं पद द्यायचं या संदर्भात जो काही निर्णय असेल तो निर्णय केंद्रीय पार्टी घेईल आणि मला हा विश्वास आहे की चांगला निर्णय घेईल. केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड काय निर्णय घेईल पण मी एवढंच सांगतो, पंकज भाजपच्या कोट्यातील जागांसाठी पक्षाकडून केंद्रीय नेतृत्वाकडे यादी पाठवण्यात आली. यात 9 जणांचा समावेश असल्याचं म्हटलं जाते. भाजपकडून दिल्लीला पाठवण्यात आलेल्या यादीत केंद्रीय मंत्री नारायण राणे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, विजय रहाटकर, अमरीश पटेल, माधव भंडारी, चित्रा वाघ, हर्षवर्धन पाटील आणि संजय उपाध्याय यांच्या नावांचा समावेश आहे. यापूर्वी देखील राज्यसभेच्या जागेवरून पंकजा मुंडेंचं नाव चर्चेत होतं. मात्र ऐनवेळी भागवत कराड यांना बढती मिळाल्यामुळे वाद निर्माण झाला होता. विधान परिषदेच्या यादीतही पंकजा मुंडेंना स्थान न मिळाल्यामुळे फडणवीसांवर निशाणा साधला जात होता. आता राज्यसभेसाठी पंकजा मुंडेंच्या नावावर शिक्कामोर्तब होणार की पंकजा मुंडेंच्या पदरी पुन्हा निराशाच येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.